श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 28/10/2024 वार सोमवार या दिवशी रमा एकादशी आहे, म्हणजेच ही वसुबारस आहे। या दिवशी आपण आपल्या कुटुंबातील म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये पुत्ररत्न प्राप्त होत नसेल, ज्या कोणा नवरा बायकोला पती पत्नीला पुत्ररत्न हवा आहे म्हणजे त्यांना मुलगा हवा आहे, त्यासाठी मी तुम्हाला कोणती सेवा करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, बिलकुलही स्किप करू नका। पुत्ररत्न तुम्हाला होणार म्हणजे होणार, हे माझं आश्वासन आहे। ही जर सेवा तुम्ही श्रद्धेने आणि मनपूर्वक जर केलात तर तुम्हाला 100% पुत्ररत्न प्राप्त होईल, हे मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छिते। कारण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचा महिमा हा अपार आहे। तुम्ही फक्त श्रद्धेने करत चला, तुम्हाला आकाशातला चंद्र देतील महाराज। फक्त तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे। म्हणून तुम्हाला मी पुत्ररत्न प्राप्तीसाठी कोणती सेवा सांगणार आहे ते तुम्ही आवर्जून ऐकायचं आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते। मी वर्षाराणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। स्वामी नेहमी सर्वांना सांगत असतात, जर आपण एखाद्या समस्येचा खूप विचार केला तर आपल्याला फक्त कारणं मिळत असतात आणि समाधानाचा विचार केला तरच आपल्याला मार्ग सापडत असतात। ज्या दिवशी ज्या गोष्टीचा उदय आहे त्याच गोष्टीचा अंतही निश्चित आहे, मग ती निराशा असो, दुःख असो, पराभव असो। फक्त आपण कर्माचे मार्गक्रमण सोडायचे नसते, बुद्धी सगळ्यांजवळच असते हो, फक्त आपण ती कशी वापरतो, किती चालाकीनं वापर करतो, किती इमानदारीनं वापरतो हे ज्याच्या त्याच्या संस्कारावर अवलंबून असते। म्हणून स्वामी सर्वांना सांगत असतात, टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला बदनाम करू शकते पण स्वतःला मात्र सज्जन बनू शकत नाही। तेव्हा जीवनाच्या तत्वावर आनंदी रहा, तत्वनिष्ठ रहा। सुख आणि दुःख हे आयुष्याचा भाग आहे, हे वास्तव स्वीकारलं की जीवन जगण्याचं ओझं तुम्हाला वाटणार नाही। देवाच्या प्रत्येक निर्णयावर आनंदी रहा, कारण देव देतो किंवा देत नाही हे ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीवर अवलंबून असतं, हे ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून असतं। देव हे प्रत्येक संकट दुःख सुख हे ज्याला त्याला त्याच्या त्याच्या परीनं देत असतो, त्यातूनही तुम्ही तुमचा मार्ग काढत जीवन जगायचं असतं। हे जर तुम्ही आयुष्यामध्ये विसरलं नाहीत तर स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात। तर या दिवशी रमा एकादशी आहे, या रमा एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे, या दिवशीपासून पती पत्नींनी सेवा करायची आहे। ज्या पती पत्नींना पुत्ररत्न प्राप्त करून घ्यायची आहे त्यांनी ही सेवा करायची आहे। काय करायचं आहे, दोघांनीही एकादशी करायला सुरुवात करायचं आहे। वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात, म्हणजे महिन्याला 2 एकादशी येत असतात। तुम्ही या दिवशीपासून पती पत्नीने एकादशी हे व्रत करायला सुरुवात करायची आहे। जोपर्यंत तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही सेवा सोडायची नाही। सेवा म्हणजे काय, एकादशी व्रत करायचंच आहे। या दिवशीपासून तुम्ही सेवा करायला सुरुवात करायची आहे। दोघांनीही एकादशी व्रत करायचं आहे आणि त्यानंतर सकाळी लवकर उठून तुमचं सगळं आवरल्यानंतर घरातील देवाची पूजा करायचं आहे। देवाची पूजा केल्यानंतर श्रीकृष्ण तेवढा बाजूला ठेवायचा आहे। श्रीकृष्णाचं पहिल्या दिवशी दोघांनी मिळून करायचं आहे, नंतर फक्त एकट्या पत्नीने जरी केलं तरी पण चालू शकतं। पहिल्या दिवशी तुम्ही दोघांनी मिळून करायचं आहे। पहिल्या दिवशी काय करायचं आहे, भगवान श्रीकृष्णाची मूर्ती हे सर्वांच्या घरी असते, भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे। पंचामृत म्हणजे काय, दही दूध तूप मध आणि साखर हे 5 द्रव्य मिळून आपल्याला पंचामृत तयार करायचं आहे। हे 5 आपण घेतल्यानंतर या ह्याच्याने आपण श्रीकृष्णाचा अभिषेक करायचा आहे। श्रीकृष्णाचा अभिषेक केल्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, धुवून स्वच्छ कापडाने पुसून त्याच्यावर आपल्याला नंतर साध्या पाण्याने श्रीकृष्णाला काय करायचं आहे, श्री सुक्त आणि पुरुष सुक्त याचं अभिषेक करत वाचन करायचं आहे। अभिषेक करत जर तुमच्याकडे गळती स्टँड नसेल तर तुम्ही चमच्याने थोडं श्रीकृष्णावर पाणी टाकू शकता। गळती स्टँड म्हणजे छोटासा तांब्या, त्या तांब्याला छिद्र आणि स्टँड की ते तांब्या आपण छोटासा वर ठेवून त्या छोट्याशा तांब्यातून थेंब पाणी श्रीकृष्णावर पडलं पाहिजे। असं गळती स्टँड प्रत्येक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये भेटत असतं।
आणि जर तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही चमच्याने थेंब 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 पाणी श्रीकृष्णावर टाकत टाकत श्री सूक्त आणि पुरुष सूक्तचं वाचन करायचं आहे. या श्री सूक्त आणि पुरुष सूक्तची फलश्रुतीसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही वाचन करायचं आहे. दररोज तुम्हाला एक एक वेळा हे म्हणायचं आहे, श्री सूक्त एक वेळा आणि पुरुष सूक्त एक वेळा. आणि हे दोन्हीही वाचन झाल्यानंतर फलश्रुती म्हणायची आहे, दोन्हीची पण फलश्रुती आहे. फलश्रुती म्हणत असताना अभिषेक करायची गरज नाही, गळती स्टँड काढून ठेवायचा आहे आणि हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे. पहिल्या दिवशी दोघांनी बसून ही सेवा करायची आहे आणि ते फलश्रुती वगैरे सर्व तुमचं झाल्यानंतर श्रीकृष्णाला उचलून घ्यायचं आहे आणि जे पाणी जे तीर्थ पडलं आहे खाली ते तीर्थ काढून घ्यायचं आहे आणि श्रीकृष्णाची पूजा करायची आहे. गंध, हळद, कुंकू, अक्षदा, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, मंजुळा जर तुम्हाला भेटत असतील तर मंजुळा अर्पण करायचे आहेत, मंजुळा भेटत नसतील तर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. हे सर्व अर्पण केल्यानंतर तुम्ही श्रीकृष्णाला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. हे सगळं तुमचं पूजाविधी झाल्यानंतर तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त व्हावा यासाठी तुम्ही संकल्प करायचा आहे आणि संकल्प तुम्ही असा करायचा आहे की तुम्हाला जोपर्यंत पुत्ररत्न प्राप्त होत नाही तोपर्यंत पती पत्नी या दोघांनी पण एकादशी हे व्रत करायचं आहे. या दिवशीपासून तुम्ही सुरुवात करायची आहे एकादशीला. जोपर्यंत तुमचा संकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करायचं आहे. मग तुम्ही हे संकल्प केल्यानंतर एकादशीपासून पुढे 40 दिवस ही सेवा करायची आहे. 40 दिवस दररोज तुम्हाला एक वेळा पुरुष सूक्त एक वेळा स्त्री सूक्त म्हणत म्हणत श्रीकृष्णाचा अभिषेक करायचा आहे. पंचामृत अगोदर पंचामृताने करायचं आहे, नंतर पाण्याने धुऊन पुन्हा पाण्याने अभिषेक करत करत म्हणायचं आहे आणि ते तीर्थ जे आहे ते तीर्थ फक्त पती आणि पत्नीनीच घ्यायचं आहे. असं तुम्ही 40 दिवस एकसारखं लगातार करू शकता. जर तुम्हाला 40 दिवस शक्य होत नसेल तर तुम्ही महिन्यातून येणाऱ्या 2 एकादशीला तरी करू शकता. म्हणजे तुम्ही 40 दिवस केले तर अति उत्तमच आहे आणि 40 दिवस जर तुम्हाला करायला जमत नसेल तर तुम्ही फक्त एकादशीच्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करून श्रीकृष्णाला श्री सूक्त पुरुष सूक्त वाचन करून जे तीर्थ आहे ते तीर्थ घेऊ शकता. म्हणजे महिन्यातून 2 वेळा एकादशी येते, 2 वेळा तुम्ही हे करू शकता. लगातार 40 दिवस केलात तर चांगलंच आहे. जे तीर्थ आहे ते तीर्थ फक्त दोघांनीच घ्यायचं आहे, पती आणि पत्नींनी फक्त दोघांनीच ते तीर्थ घ्यायचं आहे. हा एवढा प्रभावशाली उपाय आहे. मी हा उपाय 100% बऱ्याच जणांना सांगितला आहे आणि 100% त्यांची इच्छा पूर्ण झालीसुद्धा आहे. त्यांनी त्यांच्या मुलाला घेऊन परमपूज्य गुरुमाऊलींची भेट घेतली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठीसुद्धा ते गेले आहेत. आजपर्यंत 10 ते 15 जणांना मी जेवढ्यांना सांगितलं आहे तेवढ्याच जणांना पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. म्हणूनच मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकते की तुम्हीसुद्धा हा उपाय करायला सुरुवात करा आणि तुम्हीसुद्धा तुम्हाला पुत्ररत्न होईल हे मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छिते. म्हणून तुम्ही सर्वांनी हा उपाय तुम्हीही करायला सुरुवात करा आणि इतरांनाही सांगा. हा उपाय खूप जालिम उपाय आहे, 100% खात्रीशीर उपाय आहे, 100% फलदायी देणारा उपाय आहे. तुम्हीही करा आणि इतरांनाही करायला हा व्हिडिओ शेअर करा. या उपायाबरोबरच तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा चुकवायची नाही. नित्यसेवा म्हणजे 3 अध्याय 11 माळी जप, ही सेवासुद्धा तुम्ही चुकवायची बिलकुलही नाही. पहिल्या दिवशी पती पत्नी दोघांनी मिळून करायची आहे. दुसऱ्या दिवशीपासून जर तुम्ही 40 दिवस करणार असाल तर दुसऱ्या दिवशीपासून फक्त पत्नीने श्रीकृष्णाचा अभिषेक करून ते तीर्थ काढून ठेवून पतीने आणि पत्नीने जरी घेतलं तरी पण चालू शकतं. आणि जर तुम्हाला शक्य होत असेल दररोज दोघाला करणं तर तुम्ही तसं करू शकता. आणि जर नाही तर तुम्ही फक्त एकादशीला श्री सूक्त पुरुष सूक्त वाचून ते तीर्थ दोघांनी घेऊ शकता. म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जसं जमतंय तसं तुम्ही करायचं आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.